आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती दूर निघून गेली का की तिच्या आईचा आवाज पोतळाच्या पलीकडे. मला माहिती आहे जाताना तू नक्कीच माझी आठवण काढली असणार आहे. आई मला जायचं नाहीये, जायचं नाहीये हे सांगायला तू मला हाक मारली असणार. मला तुझी हाक तुझ्या दुर्दैवी आईपर्यंत पोहोचलीच नाही. सॉरी बेटा, सॉरी, आय एम सॉरी. तुझा दोष नाहीये, तुझी चूक नाहीये बाळा, दोष माझा आहे. आपल्या लेकराला काही होत असेल तर त्याच्या आईला आधी कळत. इथे मला माझ्याच बद्दल काही माहिती नव्हतं तर तुझ्या बद्दल कस माहित असणार बाळा. मी कमी पडले, आई म्हणून तुला समजून घ्यायला मी कमी पडले. माझ्या मुलीला मी नाही समजून घेऊ शकले. इतकं जीवा पण जपलं मी तुला, कधी तुझ्यावर हात उगारला नाही. त्या माझ्या लेकराचा गळत तू आधी माय आधी शक्ती आहेस ना. तुझ्या शिवाय झाडाचं पान ही हलत नाही असं म्हणतात. मग माझ्या आधी तिला असं कसं जाऊ दिलंस तू? तिच्या बाबतीत असं काही कसं काय घडलं? दुष्ट पापी या जगात स्वतंत्रपणे बिंदास आयुष्य जगत असतात, त्यांना तू काहीच करत नाहीस. माझ्या आदिती सारख्या निष्पाप मुलीच्या बाबतीत तिचा जीव कसा काय जाऊ दिला असतो? कुणीतरी माझ्या मुलीचा गळा दाबत असताना, तिचा जीव गुदमरत असताना, श्वास कोंडत असताना, ती जगण्यासाठी तडफडत असताना माझ्या मुलीच्या बाबतीत तुला काहीच कसं वाटलं नाही? आपलं आयुष्य हेच देवाने दिलेलं कर्ज आहे. आज ना उद्या त्याची परत फेड करावीच लागणार. तुझा दादा, तुझी मुलगी तुझ्यासाठी जवळचे असले तरी देवासाठी सगळे सारखेच आहेत. ही काय पद्धत झाली? मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. मला फक्त माझी अदिती हवी आहे, मला फक्त माझी अदिती हवी आहे. माझी अदिती माझ्या जगण्याचा आधार आहे. प्लीज तिला माझ्यासाठी परत घेऊन दे. प्लीज, मी पाय पडते तुझ्या. ते शक्य नाही. अशी कशी देवी आहेस तू? मी तुझ्याकडे फक्त माझ्या मुलीला मागते, तू तेही करू शकत नाहीस माझ्यासाठी. नाही, नशिबाचे भोग कोणाला सुचलेले नाहीयेत. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू शकते पण तुझं नशीब बदलू शकत नाही. मला माझी आदिती हवी आहे बस. मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये बस. आदिती, आदिती कुठे आहेस तू? आदिती, आदिती. म्हटलं तर तुझ्या समोरच आहे. देवी असले तरी हे रूप तुझ्या मुलीचंच आहे. तू मला तुझी मुलगी मान. मी तुला कधीच तुझ्या मुलीची कमी भासू देणार नाही, हे माझं वचन आहे.
तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केली? कोणती? आपल्या सगळ्यांना जोशात धडा शिकवणारी मैत्री अचानक एवढी का घाबरली होती? वाघिणीची पार शेळी झाल्यासारखी वाटत होती. प्रिन्स, तिला अचानक काय झालं होतं तुला काय माहिती आहे का? असणारच, त्याशिवाय का तो असा अस्वस्थपणे एरझऱ्या घालतोय. काहीतरी बोल ना बाप्पा. नाही म्हणजे आजकाल तुझी गाडी सुपर फास्ट असली ना, तरी आमच्या गाडीने सुद्धा लांबचा प्रवास केलाय ना. तुझी आई काय किंवा आपण काय? अरे कोणत्या सिग्नलला तू लेफ्ट मारणं तुझ्यासाठी राईट आहे हे तुला आम्ही सांगू शकतो ना, हे की नाही? अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. मैत्रीच्या बाबतीत अचानक काय होतंय? आता तरी सांगणार आहेस का प्रिन्स? आपणच तिच्यावर हल्ला करायला सांगितला होता, पण तिचं नशीब चांगलंय, ती वाचली. मरणाच्या दारातून परतली ती. ती वाचली म्हणजे आपण मेलो, ठार मेलो. अबे मर्डर करणाऱ्यांना बेल मिळते रे, पण ते तुझं काय ते अटेम्प्ट टू मर्डर वाल्यांचं काही खरं नसतं ना बाप्पा. म्हणजे आपण सगळे जेलमध्ये जाणार? आता ती मैत्री आहे ना, पहिल्यासारखी वेळी मैत्री नाही राहिली. प्रचंड चालक आहे ती, आधीच ती आपल्या मागावर आहे. त्यात तिला ही चांगली संधी मिळून जाईल. हा हल्ला कोणी केला हे शोधून काढणार आणि पोलिसांच्या मदतीने आपलं मानगुट पकडणार. काय रे दादा, तू पण ना जर मारायचंच ठरवलं होतं तर मारून टाकायचं ना, अशी कशी वाचली ती? नेम धरला होता, गेम होणारच होता, पण नेमकी आदिती तिकडे आली आणि तिने वाचवलं. अरे आम्हीच भेटलो होतो का तुला? अक्का तू अगदी यावेळेस माझ्या मनातलं बोलली ना बाप्पा. दादा तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? चांगलंच कळतंय. मैत्रेयी मंदिरातून बाहेर पडत होती, माझा शूटर बरोबर पोझिशनवर होता, एम धरला होता, आम्ही दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. मी त्याला काय आणि कधी करायचं हे सगळं सांगत होतो. मी त्याच्या रेंज मध्ये येताच तो शूट करणार होता, तेवढ्यात एक भरधाव वेगानं गाडी आली आणि त्याने शूटरला उडवलं. गाडी? कोणाची गाडी होती? माहित नाही, गाडीमध्ये कोणीच नव्हतं. लोकांमध्ये भूताटकी वगैरे चर्चा सुरू झाली आणि तेवढ्यात आदिती तिकडे आली आणि मग सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी कार, सहज नाही लागणार या अतिशक्तीचा ठाव. अरे त्या चिमुरडीला अजून स्वतःचे कपडे स्वतः घालता येत नाहीत आणि तू म्हणतोस की ही आपल्या यशवर्धन दादाची मुलगी नाहीये. हे काय नवीन आता? अरे तू काय बोलतोयस? एकदा म्हणतोस की आदितीने वाचवलं, एकदा म्हणतोस ती आदिती नाहीये, मग नक्की ती आहे तरी कोण? आदिमाय, आदिशक्ती. काय? या बाबतीत आपल्यावर विश्वास ठेवा, खरंच बोलतोय मी, ती आदिशक्ती आहे. काय हवंय? परमिशन. कसली? आई. जमणार नाही आजी, प्लीज. खूप दिवस झाले मी तिला भेटली नाहीये ग. मग आताही भेटायचं नाही. Go, 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 go.
खरंच देवी असेल ना तर आता माझं काही खरं नाही. अरे सगळ्यात जास्ती त्रास तर तिला मीच दिला होता. ती देवी आता मला काही सोडणार नाही. मले पण. अरे पण ही मुलगी जर देवी आहे तर मग आपली आदिती कुठे आहे? आपण स्वतः तिला मारून टाकू. खरच तू आधी तिला मारला? का मारलास? तिच्या चुकीच्या वागण्यामुळे तिने हे करायला भाग पाडलं. मी कोरोनाला एका गंभीर विषयावर सांगत होतो आणि पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत होतो. एवढ्यात पडद्यामागे अचानक हालचाल झाली आणि सुटकेस त्या खाड्यात पुरायची. अबे तू काय मूर्ख आहे का? अरे एवढ्या लांब पुरीला कधी कोणी मारत का? आणि तेही स्वतःच्या भावाच्या मुलीला. मारलं तर मारलं, देवीच्या मंदिरातच पुरलं. अबे ती साधी सुधी देवी नाही ना, देवींची देवी आदिशक्ती आहे. सोडणार नाही ती. आणि तू म्हणतो तस ती जर आदितीच्या रूपाने आपल्या घरात आली असेल ना तर आपल्याला कोणाला सोडणार नाही ती. आज ती आपल्यापर्यंत पोचली असेल ना उद्या आपल्याला ती नक्कीच पोचवणार. हे मामा, आधीच मी घाबरली आहे, त्यात अजून काय घाबरतोयस तू? अरे ती काय करेल हे सांगण्यापेक्षा आता आपण काय करायचं हे सांगा ना. उपायाबद्दल बोला ना. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी पुढचा प्लॅन काय तो ठरवलाय. बस तुझा तो प्लॅन आहे ना, तुझ्याकडेच राहू दे. जे काय करायचं ना ते मी करणार. दादा खरंच तुझ्या पाहण्यात कोणी असं आहे का रे जो या देवी संकटात आपल्याला सगळ्यांना बाहेर काढू शकेल? आहे एक व्यक्ती आहे जी आपल्याला या संकटातून वाचू शकेल. कोण? चंद्रमुखी. तुम्हाला सांगतो, अख्ख्या भारतात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच व्यक्ती आहेत ज्यांना आपल्या नजरेनं दिव्य दृष्टी सुद्धा कंट्रोल करता येते. त्यांच्यापैकीच एक असलेली ही व्यक्ती जर आपल्या बाजूने आली ना तर आपलं कुणीच काही वाकडं करू शकत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही एक अशी व्यक्ती आहे जी दिवसात चंद्र आणि रात्री सूर्य दाखवू शकते. मामा चंद्र सूर्याचा आपल्याला माहित नाही, पण तू आणि तुझी ती चंद्रमुखी दोघही नक्षत्र वाटत. तू काही बोलशील आणि आपण ऐकून घ्यायचं काय? हसू नकोस प्रिन्स. अरे चंद्रमुखीने मनावर घेतलं ना तर तिच्यासाठी काहीच अशक्य नाही. आणि हो, जे तुले जमलं नाही ना ते मी हा तुझा मामा करून दाखवणार आहे. आणि या घरातल्या सगळ्यांना मी स्वतःच वाचवणार आहे. तुझी लेख माझ्याकडे आहे असं समज की ती माझ्यातच आहे. असं काय झालंय माझ्या आदितीला की ती तुझ्याकडे आली? आली नाही, तिला पाठवलं गेलं. शक्य नाही, नाही शक्य नाही. माझ्या बाळाला माझ्या आदितीला अशा प्रकारे मारणं शक्य नाही. जो प्रकार ती आधी पाहिला नव्हता ऐकलाही नव्हता असा प्रकार माझ्या
माझ्या आदितीच्या बाबतीत घडणं शक्य नाही, नाही हे शक्य नाही. हे तू नाही, तुझ्यातली आदितीची आई बोलतीय म्हणून मी तुला एवढं सांगू नाही, तू ऐकायला तयार नाहीयेस. आदितीच्या बाबतीत या आधी जे काही सांगितलंय ते खरंय. ताई साहेब, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये तुम्ही. मला भूक नाहीये. अशी कशी भूक नाहीये, ते काय नाही, मी तुमचं ताट वाढायला घेते, दोन घास खाऊन घ्या. मी येणार नाही. तुम्ही आदिती सारख्या लहान आहात का, एवढं का हट्टीपणा करताय? हट्टीपणा तू करतेस. एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये, कळत नाही का? अरे दादा, एवढ्या सकाळी सकाळी कुठे जाऊन राहिला? तू पण नाक का? एखादा माणूस महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असला म्हणजे त्याला असं आडवं यायचं नसतं, एवढं पण कळत नाही का तुला? अरे तुझ्या काळजीपोटी विचारून राहिले ना. मी पण आपल्या सगळ्यांच्या काळजीपोटीत जाऊन राहिलो ना. मग सांगून टाक ना कुठे जाऊन राहिला ते. जो आपल्या लाईफ मध्ये दुखी त्याची वाली चंद्रमुखी, ठरल्याप्रमाणे तिच्याकडे जाऊन राहिलो ना. मला वाटलंच होत म्हणूनच मी आले. तुझ्या बरोबर डॉलीला घेऊन जा. अक्का तुका डोक्यावर पडली का? ती डॉली माझ्यासोबत तिथं आली तर मोबाईलवर रील बनवित राहील ना नुसती. नको नको, माझ्यासोबत नकोस ती. बरं मग तू प्रिन्सला घेऊन जा बरोबर. म्हणजे त्या चंद्रमुखीच्या घरून मी परत येऊच नाही असं वाटतं का तुला? अरे दादा तुझ्या काळजीपोटी बोलून राहिली ना, मग तू का असं बोलतोयस? अहो का बोलून राहिलो म्हणे, काल चंद्रमुखीचं नाव घेतलं तर कसा हसला तो, आणि तिथे येऊन तसाच हसला ना, तर माझ्यावर रडायची वेळ येईल ना बाप्पा. मग काय तू एकटाच जाऊन राहिलाय का? अजिबात नाही, यावेळी मी स्वतःहून माझा ट्रॅव्हल पार्टनर निवडून राहिलो ना. आय माय रेडी मामा. ऍज अ पंटर म्हणून तुमची किती वाट बघायची, चला निघायचं ना आपल्याला. अरे देवा, हाय तुझ्या बरोबर म्हणजे जाता जाता प्रश्न विचारून नक्कीच तुझी वाट लावणार आहे. तू कशाले काळजी करू राहिली अक्का, आजकाल सगळ्यांची हँडब्रेक मी माझ्या हातात ठेवून आहे ना. अहो कोणाला कुठं कधी कसं थांबवायचं हे बरोबर ठरून असत. आपल्याला निघायला हवं. बर नीट जा आणि मध्ये मध्ये फोन करून कळव काय घडतंय ते. चल चल आपल्याला निघायला पाहिजे. मामा आज ऊन जरा जास्तच आहे ना. अबे आमच्या विदर्भात या ऊन जास्त ऊन असतं ना. तुमची गोष्ट वेगळी माझी गोष्ट वेगळी. आता तुझं काय? माझी स्किन कशी सेन्सिटिव्ह आहे ना, काळं पडण्याची जास्त भीती वाटते. अबे अजून किती काळा पडायचा बाकी राहिला तू? मामा कसं आहे, मी स्वतःला असं मेंटेन ठेवतो ना की कसं कायम एसी मध्ये राहता येत. आज बॉस सोबत पाहिजे होते, मस्त गारगार एसी मध्ये बसून गेलो असतो आपण. तू आता प्रिन्सचं नाव काढलं ना, माझी सगळी नशाच उतरून गेली ना. मामा ऍज अ पंटर म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतोय. बोलण्याच्या नादात आपण आधी चार सिग्नल तोडून आलोय, त्यात जर आपल्या गाडीचा बॅलन्स गेला आणि तुम्ही दारू प्यायल्याचा पोलिसांना संशय आला ना, तर ऍज अ बेवडी गँग म्हणून आपल्याला आतमध्ये टाकतील. अबे शक्यच नाही ना, अख्खा खांबा संपून आपली बॉडी डग मारत नाही, मग गाडी कशाला डग मारते बे? मामा मी काय म्हणतो, अजून काही बोलायचं की तुला? ऍज अ पंटर म्हणून मला माहित पाहिजे ना आपण कोणाकडे चाललोय, कोणत्या कामासाठी चाललोय, म्हणजे त्या कामाचं स्वरूप काय. एक मिनिट कोरोना, आता मी बोलू? ऍज अ बॉस म्हणून तुम्ही कधीही बोलू शकता. तुला हात आहे का? आहेत ना, तुमच्या खांद्यावरती आहेत. मग आता ते तिथून उचलायचे आणि माझ्या कानावर ठेवायचे. का नाही मी म्हणतो म्हणून. हा आता बोल तुला काय बोलायचं ते. हा मामा मी काय म्हणतो, येताना तुम्ही जे बोलत होतात ना मांत्रिक, ती नक्की कोण? अबे नुसती मांत्रिक नाही, त्याच्यापेक्षा अजून बरंच काही आहे ना ती. हो का? म्हणजे बॉसने जो मांत्रिक बघितला होता त्याच्यापेक्षा पण भारी आहे काय? तू असं काहून विचारायला?
मामा बॉसचा राग माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे आपल्याकडं खासदारकीचा उमेदवार असताना आपण उगाच बाजार समितीच्या उमेदवाराला भेटायला गेलो ना, म्हणून मला जास्त फटके पडतील. अबे तुझ्या त्या प्रिन्स साहेबाचा जो मांत्रिक आहे ना, तो काय लायकीचा होता हे माहिती ना मले. पण मामा ही जी कोण आहेत? चंद्रमुखी. हा चंद्रमुखी, त्या आधीच्या मांत्रिकापेक्षा सॉलिड आहे ना. अबे नुसतं सॉलिड काय म्हणून राहिला तू. जो आत्मा दुखी तो होतो सुखी, जेव्हा त्याच्या समोर येते साक्षात चंद्रमुखी. अबे हे साधं सुध प्रकरण नाहीये. अरे भल्या भल्या शक्तींना कंट्रोल करायची ताकद आहे ना तिच्यात. तू फक्त तिच्यावर पूर्ण विश्वास ठेव, बाकी काय नाही. चल निघूया चल. विश्वास?